नमस्कार, मी सीमा जोशी. आज आपण विज्ञान भाग 2 मधील प्रकरण 2 सजीवातील जीवन प्रक्रिया यातील विनाक्षी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती हा घटक अभ्यासणार आहोत. या आधीच्या घटकामध्ये आपण पाहिलं की सजीवांना जिवंत राहण्यासाठी त्यांच्या शरीरात वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया चालू असतात. या जीवन प्रक्रिया अखंडपणे राहण्यासाठी त्यांना ऊर्जेची आवश्यकता असते. मग ही जी काही ऊर्जा आहे, ही ऊर्जा सजीवांना ते खाणाऱ्या अन्न घटकामधून मिळत असते. यामध्ये ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत ते म्हणजे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. ही आपण खाल्लेल्या अन्न घटकामधून मिळत असतात. आता ऊर्जा निर्मितीसाठी फक्त अन्न घटकाचीच आवश्यकता असते असं नाही, तर त्यासोबत ऑक्सिजनची सुद्धा त्या ठिकाणी गरज असते. या आधीच्या घटकामध्ये आपण पाहिलं की सजीव ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनचा वापर करतात. आज आपण असा घटक पाहणार आहोत की जे सजीव ऊर्जा निर्माण करतात पण ते ऑक्सिजन शिवाय, म्हणजे ऑक्सिजनचा वापर न करता ते ऊर्जेची निर्मिती करत असतात. याचं उदाहरण सांगायचं झालं तर ते म्हणजे जीवाणू. जीवाणू हे कधीच ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहू शकत नाहीत. आता या ठिकाणी जे विनॉक्सी श्वसन वापरलेलं आहे, ते विनॉक्सी श्वसन होण्यासाठी 2 टप्पे आहेत. एक म्हणजे ग्लायकोलिसिस प्रक्रिया आणि दुसरी म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रिया. आता या ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, जो काही ग्लुकोज आहे या ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होते, कारण तो ऑक्सिजन घेत नाही. म्हणून त्या ठिकाणी जे विघटन होईल ते अपूर्ण होईल आणि यापासून तयार होणारी जी ऊर्जा आहे ती कमी प्रमाणात मिळेल. ग्लुकोजचे अपघटन होत असताना ऊर्जा तर निर्माण होतेच, पण त्यासोबत त्या ठिकाणी पायरुविक आम्लसुद्धा तयार होते. हे पायरुविक आम्ल काही विकरांच्या मदतीने त्याचं रूपांतर इतर आम्ल किंवा अल्कोहोलमध्ये करतात, यालाच किण्वन प्रक्रिया असं म्हणतात. आता काही उच्चस्तरीय प्राणी, वनस्पती किंवा सूक्ष्मजीव हे ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहून श्वसन करत असतात, पण काही कारणास्तव जर त्या ठिकाणी ऑक्सिजनची पातळी जर कमी झाली तर ते त्या ठिकाणी विनॉक्सी श्वसन करतात, म्हणजे श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करत नाहीत. आता याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपण एखादं बी रुजवतो. हे बी रुजवल्यानंतर समजा अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस आला. पाऊस आल्यानंतर त्या जमिनीवर पाण्याची पातळी जर वाढली तर त्या बीला जो काही ऑक्सिजन मिळणार आहे त्या ऑक्सिजनची पातळी कमी होईल, कारण ती बी त्या जमिनीखाली असेल. आता हे जे काही बी आहे त्या बीला अंकुरण होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे, पण पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळत नाही, म्हणजेच या ठिकाणी जे बीजे आहेत ते बीजे विनॉक्सी श्वसन करतात. याचं दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर आपण व्यायाम करतो. व्यायाम करत असताना आपल्या ज्या स्नायूपेशी आहेत ह्या श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात, पण आपण बराच वेळ जर व्यायाम करत राहिलो तर आपल्याला थकल्यासारखे वाटते, कारण त्या ठिकाणी या स्नायूपेशीला किंवा स्नायूपेशीच्या सभोवताली असणारी ऑक्सिजनची पातळी ही कमी झालेली असते. म्हणजे स्नायूपेशी या विनॉक्सी श्वसन करतात आणि आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक आम्ल हे साठते आणि आपल्याला त्या ठिकाणी थकल्यासारखे वाटते. यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत, ते म्हणजे विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. आता हे जे अन्न घटक आहेत त्यामध्ये आपण कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचा उल्लेख केलेला आहे. या आधीच्या घटकामध्ये आपण पाहिलं की कर्बोदकांपासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ही जी ऊर्जा आहे ती 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी मिळत असते. ज्यावेळेस कर्बोदकाचं विघटन होतं त्यावेळेस जास्त कर्बोदके जर आपण प्रमाणापेक्षा खाल्ली तर ही कर्बोदके आपल्या शरीरामध्ये यकृत किंवा स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठतात. यानंतर आपण पुढचा अन्न घटक पाहणार आहोत, ते म्हणजे प्रथिन. आता हे प्रथिन कसे तयार होतात की जे काही अमिनो आम्ल आहेत त्या आम्लाचे रेणू एकमेकांना जोडून त्या ठिकाणी महारेणू तयार होतो, त्याला प्रथिन असं म्हणतात. या प्रथिनांपासून आपल्याला प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. आता ज्यावेळेस आपण जे काही प्रथिनं खाल्लेले आहेत त्या प्रथिनांचं पचन होतं आणि त्यांच्यापासून अमिनो आम्ल तयार होतात. ही अमिनो आम्ल आपल्या शरीरामध्ये शोषली जातात, त्यानंतर प्रत्येक अवयव आणि पेशीपर्यंत ती रक्ताद्वारे पोहोचवली जातात आणि ज्या अवयवांपर्यंत किंवा पेशींपर्यंत पोहोचलेली आहेत ते अवयव किंवा पेशी
त्यांना आवश्यक असणारे किंवा शरीराला आवश्यक असलेले काही प्रथिनं त्या ठिकाणी तयार करतात. उदाहरण सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण त्वचा सांगू शकतो. त्वचा मेलेनिन हे रंगद्रव्य तयार करते की ज्या रंगद्रव्यामुळे आपल्याला आपल्या त्वचेचा कलर हा सांगता येतो. त्यानंतर केराटिन हे एक त्याच्यामध्ये आहे. हाडे जे आहेत ते ऑक्सिस नावाचं ऑक्सिन्स तयार करतात. पेशी प्रद्रव्य पटलातील प्रथिने किंवा विविध विकरे तयार करतात. स्वादुपिंड इन्सुलिन किंवा ट्रिप्सिन हे तयार करतात. पीयूषिका ग्रंथी विविध संप्रेरके तयार करतात आणि रक्त हिमोग्लोबिन किंवा प्रतिपिंडे त्या ठिकाणी तयार करत असतात. आता यानंतर आपण पुढचा अन्नघटक पाहणार आहोत तो म्हणजे स्निग्ध पदार्थ. आता हे स्निग्ध पदार्थ कसे तयार होतात तर जे काही मेदामला आहेत आणि अल्कोहोल आहेत या मेदामला आणि अल्कोहोलचे रेणू विविध रासायनिक बंधाने एकत्र जोडून जो पदार्थ तयार करतात त्याला स्निग्ध पदार्थ असं म्हणतात. या स्निग्ध पदार्थांचं पचन झाल्यानंतर त्याचं रूपांतर मेदामलं आणि अल्कोहोलमध्ये केलं जातं. यापैकी हे जे काही मेदामलं आहे ते आपल्या शरीरामध्ये सर्वत्र पोहोचवलं जातं. वेगवेगळ्या पेशी त्यांना आवश्यक असलेले पदार्थ त्या ठिकाणी तयार करतात. उदाहरणार्थ पेशीमध्ये प्रद्रव्य पटल हे आवश्यक असते आणि ते तयार करण्यासाठी त्या ठिकाणी फॉस्फोलिपिड नावाचं एक रेणू आवश्यक असतं की जे रेणू त्या ठिकाणी या मेदामलापासून तयार केलं जातं. आता या स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळत असते. जर आपण या स्निग्ध पदार्थाचं गरजेपेक्षा जर जास्त सेवन केलं तर ते स्निग्ध पदार्थ आपल्या चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठून राहतात. यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे जीवनसत्व. आता जीवनसत्व म्हणजे रासायनिक पदार्थांचा असा गट की ज्या गटात ज्या पदार्थातील प्रत्येक पदार्थातील शरीराची विविध कार्य करण्यासाठी या प्रत्येक पदार्थाची आवश्यकता त्या ठिकाणी असते. आता या जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार आहेत. जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, सी, डी, ई आणि के. यापैकी जीवनसत्व ए, डी, ई आणि के हे मेदामध्ये विद्राव्य आहेत तर जीवनसत्व बी आणि सी हे पाण्यामध्ये विद्राव्य आहेत म्हणून त्यांना जलविद्राव्य असं म्हणतात. आता याचबरोबर आपल्या शरीरामध्ये 2 आवश्यक पोषक द्रव्ये आहेत ते म्हणजे पाणी आणि तंतुमय पदार्थ. थोडक्यात आपण पाहतो आहे की आपल्या शरीरामध्ये साधारणतः 65 ते 70% पाणी असते. आता प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणी असतं. मग रक्तामध्ये सुद्धा, कारण रक्त ही सुद्धा एक पेशी आहे आणि या पेशीमध्ये मात्र रक्तद्रव्याच्या 90% एवढं पाण्याचं प्रमाण असतं. जर समजा काही कारणास्तव आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर जे काही आपल्या पेशींचं कार्य चालू असतं शरीरामध्ये ते कार्य त्या ठिकाणी बिघडतं म्हणून पाणी हे सुद्धा एक आवश्यक पोषक द्रव्य आहे. आता पाण्याबरोबरच पुढचं पोषक द्रव्य आहे ते म्हणजे तंतुमय पदार्थ. हे पदार्थ आपल्याला कशामधून मिळतात तर पालेभाज्या, फळं, धान्य यापासून आपल्याला हे पदार्थ मिळत असतात. आता या तंतुमय पदार्थांचं पचन होत नाही पण त्याचा उपयोग हा इतर पदार्थांच्या पचनक्रियेसाठी होतो आणि तसंच जे अन्न पचन झालेलं नाही असं अन्न शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी या तंतुमय पदार्थांचा उपयोग होत असतो. या ठिकाणी आपण हा घटक पाहिलेला आहे. पुढील तासाला पेशी विभाजन हा घटक पाहूयात.